आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये मी तुम्हाला चार प्रकारच्या मिठाई दाखवणार आहे. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. ह्या दिवाळीला तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून पहा. चला तर मग दिवाळी स्पेशल रेसिपीची सुरुवात करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक कढाई घेतली आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तूप ओतून घ्यायचे आणि तूप थोडं गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे गरम करून घ्यायचे. मी काजू बदाम घेतले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घेऊ शकता. आणि आपण असे स्लो गॅसवरती थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचे, ह्याच्यावरमधला जो कच्चापण असतो तो निघून जाईल. हे आता परतून आपण बाऊलमध्ये हे काढून घेऊया. आता हे सर्व मी काढून घेतलं. ह्याच कढाईमध्ये मी एक चमचा खरबूजच्या बिया घेतल्यात, ते पण आपण स्लो गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचे. हे पण झालेले परतून त्याच बाऊलमध्ये हे सर्व मी काढून घेते आता. आणि ह्याच कढाईमध्ये आपल्याला एक दोन वाटी बारीक रवा घेतला आहे, तो भाजून घ्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण हा रवा छान असा थोडासा ह्यातला कच्चापणा निघेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे. एक साधारणतः मी एक 3 ते 4 चमचे तूप टाकून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला तसंच हा रवा पूर्ण भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित हा रवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता थोडासा रंग चेंज झाले. आता आणखीन मी ह्याच्यामध्ये एक 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. थोडं थोडं करून तूप टाकल्याने काय होते, रवा छान असा भाजला जातो. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1.5 वाटी पिठी साखर टाकणार आहे. गॅस लोच ठेवायची आणि पिठी साखर आपण व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता आपण ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट तुपामध्ये गरम करून घेतलेले ते ॲड करायचे आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. सर्व आपण एकजीव करून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि हे सर्व मिक्स झाले की आपण गॅस बंद करून घेतले. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ. हे व्यवस्थित काढून थोडंसं आपण असं थंड करून घ्यायचं. हे थंड झाले, हाताला थोडंसं आपण तूप लावून घेऊया आणि एक असं मुठीत घ्यायचं एक गोळा. आणि आपण हे हाताने असं 3 बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायचं. किती व्यवस्थित असा घट्ट बनवून तयार झालाय मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मी सर्व लाडू बनवून तयार केले. आता मूंग डाळीचे आपण लाडू बनवायचे. मी गॅस ऑन केले आणि कढाईमध्ये 1 चमचा मी तूप टाकून घेणार आहे. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे आपल्याला. आणि मुगाची डाळ मी धुवून घेतली आणि याचं पाणी पूर्ण काढून घेतलं आणि 1-10 मिनटं मी फॅनखाली सुकवून घेतलेले. आता ही मुगाची डाळ आपल्याला ह्या तुपामध्ये भाजून घ्यायची व्यवस्थित. असा थोडा रंग चेंज होईपर्यंत मी ही भाजून घेणार. आता हे भाजून झाले, तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये मी आता हे काढून घेते आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर ते थंड झालेलं आहे. आता एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या जारमध्ये पूर्ण काढून घेणार आहे. मी बारीक वाटून घेणार आहे. हे वाटून तयार झाले, हे असं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण एक कढाईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप थोडं गरम झालं पाहिजे. व्यवस्थित तूप गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स गरम करून घ्यायचे. काजू बदाम आणि मी सारोळी घेतली आहे. त्यामध्ये मी थोडंसं व्यवस्थित भाजून घेणार आहे. एक छान असा रंग चेंज झाला तर मी काढून घेतले. त्याच कढाईमध्ये 2 चमचे आपल्याला तूप टाकायचे आणि तूप थोडं आपण गरम करून घ्या व्यवस्थित. मूग डाळ आपण जी वाटून घेतलेली ती मी हे तुपामध्ये पूर्ण काढून घेणार आहे. आपल्याला हे तुपात थोडं भाजून घ्यायचं आहे. पूर्ण सर्व मी काढून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करत राहायचं आहे. आपण मिक्स करत राहूया. असं 5 ते 6 मिनटं लागणार आहेत आपल्याला हे तुपामध्ये छान भाजून घ्यायला. आता छान व्यवस्थित भाजून झाले. मी 1 वाटी दूध घेणार आहे. दुधामध्ये मलाई सकट मी घेतली. पूर्ण मिक्स करून घेऊया. पूर्ण एकजीव करून घ्यायचं. हे आता तयार झालेलं आहे आपलं मिश्रण. आता आपण ह्या स्टेज गॅस बंद करून घ्यायची आहे. आता एका प्लेटवरती मी काढून घेते आणि पूर्ण आपण थोडं असं पसरून घ्यायचं की थंड होईल. आता ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतलेले ते टाकायचे. 1/2 चमचा वेलची पूड टाकायची आहे. 2 चमचा मी मिल्क पावडर टाकणार आहे. हे बी टाकून घेऊया आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. सर्व मिक्स करून तयार झालेलं आहे. ते आता आपण 1-1 गोळा घेऊन असं हा लाडू बांधून घ्यायचा आहे. खूप व्यवस्थित असा बांधून तयार होतो. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती 1 चारोळी आपण लावून घेऊया. टेस्टी असे लाडू बनवून सर्व तयार झालेले आहेत आपले. मी 1 तोडून दाखवते किती दाणेदार असा लाडू बनवून तयार झालेला आहे. मी 1 पॅन घेतलं, त्यात 2 चमचे मी तूप घेणार आहे. तूप गरम झालं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. मी बारीक रवा घेतला आहे. हा रवा ह्याच्यात टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे की रव्यामध्ये जो कच्चापणा असतो तो काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपण रवा भाजून घेतलेला आहे. हा रवा भाजून झालेला आहे. मी 1.5 ग्लास दूध घेणार आहे आणि मलाई पण त्याच्यावर घेणार आहे. ते आपण ह्याच्यामध्ये टाकून पूर्ण ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की खूप छान असं ही बर्फी बनून तयार होणार आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मी मिल्क पावडर ॲड करणार आहे. मिल्क पावडरसुद्धा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे.
मी हे मिक्स करून घेतले. आता हे आपण इथला अर्ध सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, अर्ध आपण पॅनमध्येच ठेवायचे. आणि आता तेच पॅन आपण गॅसवरती ठेवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी चॉकलेट सिरपचा वापर करणार आहे. 1-2 चमचे मी चॉकलेट सिरप ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे की चॉकलेटची बर्फी कशी तयार होते तसं करून घ्यायचे. सर्व मी आता मिक्स करून घेणार ह्याच्यामध्ये. हे एकसारखं लागून झालेलं, आता मी एक केक टिन घेतले. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचे. आणि जे आपण चॉकलेटचं सारण बनवले ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि व्यवस्थित मी सेट करून घेतले. ह्याच्यावरती जे प्लेन व्हाईटवालं होतं सारण ते टाकायचे, तेही आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सेट करून घेतले. ह्याच्यावरती काजू बदाम वगैरे लावून घेतले. आणि हे आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे. अर्धा तास झाला आहे, आता मी फ्रीजमधून काढले. बर्फी व्यवस्थित सेट झाली. हे साईड्स आपण थोडेसे लूज करून घेऊया. आणि मी ह्याचे पीस कट करून घेते. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हे पीट्स कट करून झालेले आहेत. आणि खूप छान असे हे एकसारखे निघालेत बघा. हे असे एक एक पीस मी ह्याच्यावरती काढून ठेवते. ही चॉकलेट बर्फी, रवा चॉकलेट बर्फी आपली तयार झालेली आहे. आता मी 1 लिटर दूध घेतले. आपल्याला दूध छान उकळून घ्यायचे. आणि हे तुम्ही बघू शकता आता दुधाला छान उकळ आली. आणि साईडची मलाई पूर्ण मी ह्याच्यातून काढून घेतली. आणि ह्याच दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मी अर्ध्या लिंबूचा रस घेतला आहे. हे आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करत जायचे. ह्याप्रमाणे मिक्स करून घेऊया की जी पनीर तयार होणार आहे ह्या प्रकारे आपण मिक्स करून घेतलं की आणखीन आपण थोडंसं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे 1-2 चमचे. आणि हे तुम्ही बघू शकता आता पनीर बनवून तयार झाले. आता गॅस बंद करून घ्यायची. आणि हे जे पनीरचं पाणी आहे ते आपण ह्याच दुधाच्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. हे पूर्ण काढून घेतलेलं आहे मी. आणि हे पाणी तुम्ही पीठ मळण्यासाठी पण वापरू शकता, म्हणून हे पाणी फिकायचं नाही. आता ही पनीरमध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून जसं धुवून घेणार आहे. आता मी हे पाणी पूर्ण काढून घेण्यास ह्याच पातेल्यामध्ये ह्याच प्रकारे सर्व मी काढून घेतलं. आता एक पॅनमध्ये 2 चमचे मी तूप टाकून घेतले. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये 1/2 ग्लास मी दूध टाकून घेणार आहे. दूध व्यवस्थित आपण ह्या तुपामध्ये गरम करून घेऊया. एक उकळ आली पाहिजे. थोडंसं तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित दूध गरम झालेले. जे पनीर आपण तयार करून घेतलेलं हे पनीर आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व काढून घ्यायचे. मी 1 कप हे पॅनमध्ये काढून घेते. आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे चमच्याच्या साह्याने आपल्याला असं पूर्ण पनीर मॅश करून घ्यायचे. आता ह्याच्यात आपण साखर ॲड करायची. ते 1-3 चमचे मी ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे. ते पण आपण मिक्स करून घेऊया. पनीरमध्ये सर्व मिक्स करून झालेले. 1/2 चमचा मी वेलची पूड टाकणार आहे. वेलची पूड पण आपण सर्व एकजीव करून घेऊ ह्याच्यामध्ये. आणि ह्यातलं जे दूध होतं ते पूर्ण सुकलं आहे. आता आपण एक केक टिन घ्यायची आहे. आणि ह्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घेऊया. व्यवस्थित आपण हे तूप लावून घेतलं ह्याच्यामध्ये. आता हे जे कलाकंदचं सारण होतं ते आपण ह्या केक टिनमध्ये सर्व काढून घेऊ. आणि मी व्यवस्थित सेट करून घेतलं आहे. ह्याच्यावरती काजू आणि बदाम मी छोटे पीस करून लावून घ्यायचे आहेत. आपल्याला व्यवस्थित हे सेट करून घेतलेले सगळं असं आपण थोडंसं प्रेस करून घेऊया. आता हे आपण थोड्या वेळेसाठी साईडला ठेवूया. आता एक 1/2 तास साधारणतः झालेलं आहे. आणि बर्फी व्यवस्थित सेट झाली आहे. हे कलाकंद व्यवस्थित सेट झालेले आहेत. आता हे साईड आपण लूज करून घेऊया. आणि ह्याचे पीस कट करून घ्यायचे. खूप छान असे व्यवस्थित हे कट होत आहेत. हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. आणि कलाकंद बनवून तयार झालेत आपले. दिवाळी स्पेशल रेसिपी रवा चॉकलेट बर्फी, कलाकंद, रव्याचे लाडू आणि मूग डाळीचे लाडू बनवून आपले तयार झालेत. 4 टाईप्स ऑफ दिवाळी स्वीट्स बनवून आपले तयार झालेत. तुम्ही पण ह्या दिवाळीला ही रेसिपी नक्की करून पहा. ह्यातली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.